प्रकरण क्रमांक 23 चेतना लिपीच्या पद्धती, यामध्ये चार पद्धती आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा याविषयी अभ्यासलं होतं. ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये उघड लिलाव पद्धत, गुप्त पद्धत, हत्ता पद्धत किंवा तर हत्ता पद्धत असेही म्हणतात, त्यानंतर वाटाघाटीची पद्धत आणि जल्लब पद्धत. आता आपल्याला माहिती आहे की उघड लिलाव पद्धत म्हणजे यामध्ये काय होतं, जो काही शेतकरी वर्ग आहे त्यांचा माल नियंत्रित बाजारपेठेमध्ये आणून विकण्यास त्या ठिकाणी तयार ठेवतात, परंतु जे काही दलाल आहे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकून देण्याची हमी देतात. आणि मग जे काही बाजारपेठेमध्ये मालाची खरेदी करताना व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी असतात. आणि मग जो काही दलाल आहे तो शेतकऱ्यांतर्फे त्या ठिकाणी किंमत बोलतो, आणि जो व्यापारी जास्तीत जास्त किंमत देईल त्याच तो त्यांचा माल तो विकतात. याच्यामध्ये जो काही दलाल आहे ते शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्याकडून दोघांकडून देखील त्यांची रक्कम आकारून घेतात. जे काही नियंत्रित बाजारपेठ आपण पाहिले यामध्ये ही पद्धत प्रचलित आहे आणि चांगली पद्धत असून यामध्ये जे काही शेतमालाची विक्री आणि किंमत आहे ती शेतकऱ्यांसमोरच होते, ताबडतोब हिशोब त्याला मिळतो. आणि काही वेळेस जे काही माल खरेदी करणारे व्यापारी आहे ते मर्यादित असल्यामुळं संगनमत करून मालाची किंमती त्या ठिकाणी ठरविल्या जातात. त्यानंतर दुसरी पद्धत आहे गुप्त किंवा हत्ता पद्धत. याच्यामध्ये जे काही व्यापारी दलाल आहे आपल्या हाताच्या बोटाच्या खाणाखुणीने त्या ठिकाणी किंमत ठरवतात. यामध्ये हातावरती रुमाल टाकून त्यांच्यामध्ये किंमत काय ठरते याची शेतकऱ्याला कल्पना राहत नाही, आणि त्या ठिकाणी दोन्हीकडून देखील काय करतात, आपला नफा घेतात. त्यानंतर पुढची आहे वाटाघाटीची पद्धत. आता यामध्ये मात्र जे काही शेतकरी आणि व्यापारी किंवा जो काही ग्राहक आहे यांच्यामध्ये वाटाघाटी करून त्यांचीच एक किंमत ठरली जाते. जो काही शेतकरी वर्ग आहे त्यांच्या दृष्टीने ही पद्धत त्या ठिकाणी फायद्याची आहे, परंतु जे काही वाटाघाटी आहे त्याही वेळेस त्या ठिकाणी होत नाही आणि मग शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फसवणूक होते. तर अशा प्रकारे ही जी काही पद्धत आहे विशेषतः अनियंत्रित बाजारपेठेमध्ये ही पद्धत आढळून येते. त्यानंतर पुढची आहे जल्लब पद्धत. या पद्धतीमध्ये काय होतं की जे काही उभ्या पिकांची जी आहे त्याच्या अंदाजावरून विक्री केली जाते, आणि मग ज्यावेळेस मालाच्या विक्रीसाठी त्याची संपूर्ण माहिती देऊन नमुना जो काही आहे तो दाखवून बंद निविदा मागवून दरपत्रकांच्या ज्या काही पद्धती आहेत त्यांच्यामध्ये मालाची विक्री केली जाते. ह्या पद्धतीचा जो काही अवलंब आहे शेतीमालाकरता फार काही प्रमाणामध्ये दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतमाल विक्री व्यवस्थेतील दोष. यांचा देखील आपण खूप वेळेस अभ्यास केलेला आहे. पहिले आपल्याला दोष सांगता येईल की शेतमालाची विक्री खेड्यातच करावी लागणारी परिस्थिती आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर मध्यस्थांचं अस्तित्व, त्याच्यानंतर वाहतूक साधनांचा अभाव, साठवणुकीच्या सोयींचा अभाव, प्रतवारी व प्रमाणीकरण करण्याच्या सोयींचा अभाव, त्यानंतर विपणन समाचाराचा अभाव, हे सर्व आपण पाहिलं, आपण इथून मागच्या लेक्चरमध्ये ते खूप वेळेस पाहिलेलं आहे. त्यानंतर बाजारपेठेतील अनुचित पद्धती, वजनमापांची विविधता, त्याच्यानंतर संघटनेचा अभाव, तर हे सर्व त्या ठिकाणी दोष विक्री व्यवस्थेमध्ये आहेत. आणि मग हे दोष दूर करण्याकरता उपाययोजना कोणकोणती करावी, यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारपेठ विकण्याकरता प्रवृत्त करावं, ते त्यानंतर जे काही मध्यस्थांचं अस्तित्व आहे किंवा जे काही उच्चाटन आहे ते उच्चाटन करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतमाल साठवणीच्या सोयींचा अभाव आहे त्या ठिकाणी, त्यानंतर तो अभाव त्या ठिकाणी दूर करावा. त्याच्यानंतर जे काही वाहतुकीच्या साधनांची सोय आहे ते सोय करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मालाचे प्रमाणीकरण प्रतवारीकरण करणं महत्त्वाचं आहे. त्यात विपणन समाचाराचं प्रसारण करणं महत्त्वाचं आहे. जे काही बाजारपेठ आहेत नियंत्रित बाजारपेठा त्यांची स्थापना करणे देखील त्या ठिकाणी दोष दूर करण्याचा उपाय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही एकक वजनमापे आहेत यामध्ये दशमान पद्धतीची वजनमापे वापरणे हे सुद्धा अतिशय चांगलं त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सहकारी विपणन आहे या सहकारी विपणनाचा विकास करणे यामध्ये महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे प्रकरण क्रमांक 23 देखील संपलेला आहे.